आज जागतिक व्याघ्र दिन आहे आणि या दिवसाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलंय. यात त्यांनी म्हटलंय की वाघांचं संवर्धन झालं पाहिजे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व्याघ्र संवर्धन ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, अशा आशयाचं ट्विट फडणवीस यांनी केलंय. दरम्यान यावरूनच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मात्र फडणवीसांवर टीका केलीय. देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट म्हणजे मुंह में राम और बगल में छुरी असं आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केलीय. आज जागतिक व्याघ्र दिन आहे आणि या व्याघ्र दिनाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलंय, वाघांचं संवर्धन झालं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांचं हे ट्विट म्हणजे मुंह में राम आणि बगल में छुरी अशा आशयाचं ट्विट आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं आणि आरे कारशेड तोडून त्या ठिकाणी मेट्रो कारशेडचा निर्णय घेतला. जंगल आरे कारशेड हा मुंबईचा ऑक्सिजन आहे, तिथं पट्टेदार वाघांचा संचार असतो, तिथे बिबट्यांचा संचार असतो. कालच एक फोटो मला वाटते एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एकीकडे ज्या जंगलामध्ये मुक्त संचारपणे व्याघ्रांचा वावर आहे, वाघांचा वावर आहे, त्याच जंगलावर कुराळ मारणे आणि दुसरीकडे शुभेच्छा देणे ही दुटप्पीपणाची भूमिका आणि हे फालतू धंदे आता देवेंद्र फडणवीसांनी बंद करावे. असा प्रकार म्हणजे मुंह में राम बगल में छुरी किंवा अंग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी अशा ज्या मराठीतल्या म्हणी आहेत हे देवेंद्र फडणवीसांवर लागू होतात. असे धंदे आता तरी बंद करावे.